हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आहे होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आज मी म्हणणार आहे ते म्हणजे स्पेशल भाजी, सुरुंगची भाजी. आमच्याकडे याला सुरुंग म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्कीच सांगा. जमिनीच्या अंदर असतं, त्याला खोदून काढावं लागतं. हे बघा, हे असं आहे सुरुंग. आता याला जांबाचे जे पेरू म्हणतात, कुणी जांब, आमच्याकडे जांब म्हणतात. तर जांबाचे जे पानं असतात त्या पानामध्ये त्याला उकडवायचं आहे. आता मी कुकरमध्ये जस्ट त्याला एखादी सिट्टी देऊन देईल आणि त्याच्यानंतर आपण त्याची भाजी बनवूया. ती कशी बनवायची ती त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता इथे जांबाचे पानं, पेरूची पानं, तेच काही थोडेसे म्हणजे बऱ्यापैकी 10-15 पानं टाकून आपण याच्यामध्ये कुकरमध्ये एक सिट्टी देऊन देऊया. सकाळचा टाईम आहे, सकाळी सकाळी मुलांसाठी नाश्ता झालेला आहे. मुलं स्कूलमध्ये जायची आहे, आता ती तयारी करत आहे आपली. मी त्यांच्यासाठी आता शेवया बनवल्या जस्ट, आणि इकडे इकडे डाळ ठेवली आहे. डाळ झाली की त्याच कुकरमध्ये मग मी सुरुंग मांडून देईल. तर चला तुम्हाला दाखवते, सकाळचे जवळपास 8 वाजत आहे. तर चला आपण बनवूया सुरुंगची भाजी. हे आहे सुरुंग. तर हे आणलं होतं गावाकडनं, हे गावाला जास्त मिळतात. आतूकडून माझ्या आणलं होतं, ते तिथे खूप लागलेले आहे, जमिनीखाली लागतात. आणि ते काढल्यानंतर खूप त्याला माती होती, छान स्वच्छ धुतले. धुतल्यानंतर बघा, ते आता आपण कुकरमध्ये त्याला 2-3 सिट्या देऊन देऊ. आणि 3 सिट्यानंतर बघा, हे असे उकडलेले आहेत. आणि तुम्हाला दाखवते, कुकरमध्ये उकडताना नेहमी पेरू किंवा जांब, आमच्याकडे जांब म्हणतात, कुणाकडे पेरू म्हणतात, तर त्याची 15-16 पानं घेतलेली आहे मी चांगली. आणि त्या पानामध्ये असे ते टाकून दिले अख्खेच्या अख्खे सुरुंग, 2 होते ते टाकून दिले. आणि छान 3 सिट्या लावून घेतल्या. त्याच्यानंतर बघा, त्याची कवर काढली. ते काढलं मग कवर काढली, कवर काढल्यानंतर त्याचे छान काप केलेले. आणि ही भाजी अगदी आलूच्या भाजीसारखी, पण आलूपेक्षा टेस्टी होते. चिकन मटण विचारलं एवढी टेस्टी भाजी होती ही. आणि थोडीशी आवरसावर करत आहे कारण आत्ताच पोळ्या वगैरे झालेल्या, तर त्या थोड्या साईडने करून ठेवलेल्या. तर इथे मग मी आता घेत आहे कढई. कढईमध्ये छान तापली, तापल्यानंतर मी तिथे टाकलेलं आहे 1.5 पली जवळपास तेल टाकलेलं आहे, जे आपल्याकडे भांडं होतं तेलाचं, त्याच्याने 1.5. त्याचबरोबर मी तिथे टाकत आहे थोडंसं जिरं. जिरं यासाठी की तेल कडकडलेलं आहे की नाही, आणि छान कडकडतं तेलातच हे काप टाकून द्या. हे बघा, तुम्हाला दाखवत आहे तशा प्रकारे पूर्णच मी काप टाकून देत आहे. याला थोडंसं तेलामध्ये आपण शिजवून घेऊया, त्याच्यामुळे काय होतील त्याचा जो कडकपणा आहे तो तसाच राहील. नाहीतर एकदम खूप शिजवले ना तर आलूच्या आलू कशी होतात नरम, त्याप्रमाणे तेही होऊन जातात. त्याच्यामुळे ओव्हरकुक करू नका. ते शिजवताना नेहमी जांबाच्या पाडातच शिजवा, आणि त्याचसोबत त्याचे कवर काढून मग तुम्ही त्याला छान काप करून घ्या. आणि मग तेलामध्ये थोडंसं असे तळून काढा, म्हणजे तळून काढा म्हणजे खूप तेलामध्ये नाही, नॉर्मल तेलामध्ये असं थोडंसं तळून ते आता आपण बाहेर काढू. त्याचसोबत मी आता थोडीशी याची तयारी करून घेते भाजीची. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टोमॅटो, सोबत 1 कांदा, आणि थोडंसं गरम मसाला. म्हणजे आपण जे गरम मसाला करतो अंड्याच्या भाजीसाठी किंवा चिकनच्या भाजीसाठी, जो गरम मसाला असतो तोच मसाला. त्याच्यामध्ये थोडंसं धने, जिरं, कलमी, भेंडी, विलायची, तेजपान, असे काही करून थोडासा मसाला मी केलेला होता. आणि ते बघा, मी आता हे काढून ठेवते. आधी तेलामध्ये छान तळून झालेले आहेत आणि ते आता आपण काढून ठेवूया. थोडीशी चिपकतात त्याच्यामुळे ते काढून घेते. आणि त्याच कढईमध्ये आता आपण ही भाजी बनवणार आहोत. तर आणखी आपण इथे टाकूया 2 पटी तेल टाकूया आता. बस आता एवढं होऊन जाईल आपल्याला. आणि त्यानंतर मग आता आपण आता इथे टाकूया कांदा. सोबत 1 टोमॅटो आहे, दोन्ही मी कापून ठेवलेले आहे साईडनी. आणि तेल छान गरम होत आहे. तेल गरम होतपर्यंत मग आता मी जो मसाला होता, जो गरम मसाला मी सांगितलेला होता, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण ते सुद्धा आहे. तर सगळे मसालेच म्हणजे एकत्र करून तो ओला मसाला आहे. अद्रक लसूण आणि थोडेसे गरम मसाले मिक्स करून धणे, जिरं, सोबत कलमी, भेंडी, वेलची असा थोडासा मसाला केलेला आहे. आता मी थोडंसं जिरं टाकून बघितलं आहे तेलामध्ये, कारण तेल कडकडलं की नाही, तर तेल छान झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण एक टाकूया तेजपान, आणि सोबत टाकूया कांदा. तर हे छान थोडंसे लालसर होऊ देऊया आणि कांद्याला छान परतून घेऊया. कांदा थोडासा लाईल लाल होईल तो त्याला थोडंसं फिरून घेऊया. त्यानंतर थोडासा मसाला जो आपण वाटलेला आहे ओला मसाला, जो नॉर्मली आपण चिकन मटणच्या भाजीमध्ये किंवा असं रस्त्याच्या कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये टाकतो, तो मसाला टाकलेला आहे. अगदी थोडासा, खूप काही जास्त नाही. आणि बस आता तो मसाला थोडासा परतवून घेऊया, थोडासा लाल होईस तर. आणि त्यानंतर मग आपण तिथे टोमॅटो टाकूया. आणि टोमॅटो शिजाय लवकर शिजतात, कशा थोडंसं मीठ टाकूया. आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर गलतात आणि लवकर शिजतात. आणि त्याचबरोबर आपले म्हणजे जे मसाले वगैरे आहेत ते सगळेच टाकून झालेले आहेत. आणि आता छान त्याला थोडंसं असं छान तर येऊस्तर त्याला शिजून घेऊया. थोडंसं ते छान शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण टाकूया हळद, थोडंसं तिखट, आणि थोडंसं वरचा जर मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही. आणि तिखट
तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका, म्हणजे कोणी तिखट खात असेल तर तिखट, आम्ही तिखट जरा जास्त खातो त्याच्यामुळे मी थोडं 2 चम्मच तिखट टाकत आहे. तुम्ही रोज ज्याप्रमाणे तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही टाका. आणि तिखटनंतर आता आपण टाकत आहोत ते आहे आमचूर पावडर. हे सर्वात महत्त्वाचे आहेत कारण ही भाजी थोडीशी खाजवते, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही तिखट आपलं सारे त्याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर टाका, नाहीतर मग तुम्ही लिंबू पिळूनसुद्धा टाकू शकता, दोन्हीही चालेल. पण आमचूर पावडरने थोडीशी छान टेस्ट येते, त्याच्यामुळे आपण आमचूर पावडर टाकून देऊया. आणि आता जवळपास सगळे मसाले झालेले आहे आणि भाजीसुद्धा तुम्हाला माहीत आहे बऱ्यापैकी शिजूनच आहे. बस त्याला आणखी एक उकडी येऊ द्यायची आणि एक उकडी आली की मग त्यानंतर आपण ते भाजी बंद करून देऊ. तर आता छान मस्तपैकी सगळं मिक्स करून घेऊया, मसाले त्या चुरूंगमध्ये छान गेलेले पाहिजे. तर आता मस्तपैकी ते करून घेऊ आणि आता आपण टाकूया थोडीशी अगदी कस्तुरी मेथी. आणि कस्तुरी मेथी वरतूनच टाकायची हाताने छान कुच करून, खूप सुंदर चव येते आणि खूप मस्त लागते ही भाजी. आणि सोबत सांबार कापून ठेवायचा, सांबार सर्वात शेवटी टाकायचा. आणि आता इथे तुम्ही पाणी टाकू शकता आणि पाणी अगदी थोडंसं, म्हणजे आपण ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे, ही भाजी सुकी छान वाटते पण सुकीपेक्षा ग्रेव्हीची छान वाटते. आणि आपण आज ग्रेव्हीचीच बनवणार आहे. आणि पाणी जेवढं तुम्हाला हवं असेल, खूप पातळ नाही करायची, अगदी असं छान घट्टघट्टच ग्रेव्ही करायची. अगदी मी याच्यामध्ये अर्धा पाऊण ग्लास पाणी टाकणार आहे, बस तेवढंच पाणी. तेवढं पाणी पुरेसं होतं आणि छान भाजी शिजली असल्यामुळे खूप सारं पाणी काही गरज लागणार नाही. आणि मी या ताटामुळेच याच्यामध्येच टाकत आहे कारण की तिथे मी काढून ठेवलेले ते पूर्ण सुरूंग जे तेलामधले होते आणि तिथे अगदी तेल लागून होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्येच पाणी घेऊन तिथे टाकत आहे. आणि जवळपास अर्धा एक ग्लासच्या जवळपास मी इथे पाणी टाकणार आहे. आणि छानपैकी मस्त ही भाजी आता आपण शिजवून घेऊया, पाणी टाकून छान झाकून ठेवू. याला 2 उकडी येऊ देऊ आणि मग त्यानंतर आपण, म्हणजे जवळपास ही भाजी जवळपास झालेलीच आहे. आणि शेवटी आपल्याला थोडंसं अगदी गरम मसाला, जर मी सांगितल्याप्रमाणे असेल तर टाकू शकता, नाही तर काही हरकत नाही. अशी ही भाजी खूपच टेस्टीच होईल तुमची. तर बघा ही भाजी छान बऱ्यापैकी एक उकडी आलेली आणि मी थोडीशी अगदी खोलून पाहिलेली, म्हणजे जळली की नाही, थोडं पाणी टाकलं, मग आणखी वाटलं तर आणखी थोडंसं पाणी टाकलं मी. आणि त्यानंतर मग मी आता आपले बाकीचे कामं करायला सुरुवात केलेली आहे. इकडे भाजी जवळपास ऑलमोस्ट झालेलीच आहे, आपली डन आहे. अगदी कमी गॅसवर करून मी एका साईडने ठेवून दिली आणि गॅस वगैरे पुसून घेतली. त्याचसोबत आता आपले डेली ब्लॉग असल्यामुळे आपले घरगुती आणखी बाकीचे जे कामं होते ते करणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये थोडेसे माझे भांडे वगैरे होते, कुकर ज्याच्यामध्ये मी सुरूंग शिजायला मांडले, आता कुकर होता घासायचा. सकाळचे भांडे तर झालेले होते पण मात्र आता ते भाजीचे वगैरे एक्स्ट्राचे जे भांडे होते तर ते थोडेसे आता मी घासून घेते आणि मस्तपैकी आपली किचन पूर्णपैकी स्वच्छ करते. त्यानंतर मग आपले बाकीचे कामं, तर अशापैकी मस्तपैकी मी आता कुकर वगैरे यासाठी घासून घेत आहे कारण मला थोडीशी डाळ ठेवायची होती. म्हणजे मुलांना कसं होतं की डाळ पाहिजे राहतात, तुम्ही कितीही भाजी बनवा आणि तरीही डाळ पाहिजे राहते. तसं सुरूंगच्या भाजीबरोबर डाळीची काही आवश्यकता नसते कारण भाताबरोबर त्याचा रस खूप सुंदर वाटतो आणि पोळीबरोबर ती भाजी म्हणजे खूपच आणि खूप घट्ट घट्ट करा छान वाटतं. तर अशा प्रकारे चला आपले बोलता बोलता झालेले आहेत कामं आणि आता शेवटचे भांडे वगैरे छान आपण करून घेऊ. आणि उभी मला कामं करायला बरं वाटतं, म्हणजे पूर्ण किचनमधलं सगळं काम झालं की छान वाटतं. तर त्याचबरोबर मग आता तुम्ही माझे ब्लॉग नक्की बघत चला, आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि चला मी आता तुम्हाला समोरची प्रोसिजर दाखवते आणि शेवट आपली भाजी दाखवते. आणि अतिशय टेस्टी अतिशय सुंदर ती भाजी झालेली होती. तर मी म्हणते की तुम्ही नक्की, तुम्हाला जर सुरूंग कुठे मिळत असेल तर तुम्ही नक्की ती भाजी एकदा ट्राय करा आणि कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला बोलता बोलता आपली भांडी जवळपास घासून झालेली आहेत. आणि सोबत मी कोरपाट बेलणं आणि ह्या वस्तू मी रोजच घासून ठेवते कारण मला त्या तशाही ठेवायला छान वाटत नाही. तर त्याच्यामुळे सोबत म्हणजे आता जवळपास आपले पोळ्या भात भाजी सगळंच झालेलं आहे. शेवटचं काम होतं ते म्हणजे आपलं गॅस वगैरे छान स्वच्छ धुणं आणि त्याचबरोबर भांडे. तर बघता बघता माझी भांडीसुद्धा सगळी झालेली आहे. एक फक्त मी थोडीशी आता भाजी आहे ती बघत आहे, म्हणजे कमी फोर्सवर मी ठेवून दिलेली होती, ती छानपैकी मस्तपैकी ती छान अशी शिजत होती. तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे डन. आणि खरंच एकदा टेस्टी तुम्ही नक्की टेस्ट करून पहा, नक्की तुम्ही बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा अतिशय सुंदर वाटत आहे ही भाजी आणि खायलासुद्धा खूप टेस्टी होती. तर तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही बनवा आणि तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा, आवडली तर नक्की सांगा. बघा अतिशय सुंदर ग्रेव्ही झालेली होती. चला याचबरोबर मी करते आहे व्हिडिओला एंड. तर बाय.